सब्सक्राइब करा आशाची रसोई आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, आशाची रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्याला मस्तपैकी आज मसाले वाटाणे भात बनवायचे आहे। त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। चार वाटे तांदूळ घेतलेत, स्वच्छ धुवून अर्धा तास ठेवलेले। हे साधे तांदूळ घेतलेत मी, नेहमी आम्ही घरात वापरतो ते। ह्याच्या जागेवर तुम्ही बासमती तांदूळ पण घेऊ शकतो आपण। हे वाटाणे घेतलेत एक वाटीभर भिजवून घेतलेले, कोथिंबीर, एक टोमॅटो, एक कांदा, दोन तीन हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट, हा खडा मसाला घेतला आहे। ह्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा, तेजपत्ता, एक वेलची, चक्रीफूल आणि चार पाच लवंगा आणि पाच सहा मिरेचे दाणे घेतलेत। तेल घेतले, पाणी घेतले इथं गरम करून, वांगे बटाट्याच्या फोडी घेतले, दोन वांगी दोन बटाटे घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत कापून। कांदा लसूण मसाला दोन चमचे, मीठ, कढीपत्ता लागणार आहे आपल्याला, स्वच्छ धुवून घेतलं आहे, हळद, जिरे मोहरे, धना जिरा पावडर घेतले, गरम मसाला पावडर। आता इथं आपण काय गरम मसाला पावडर घेतले, ही जर पावडर आपल्याकडे असेल तर अख्खा मसाला खडा मसाला नाही घेतला तरी चालतो, किंवा दोन्ही घेतलं तरी चालतं, नाही घेतलं तरी चालतो। आता आपल्याला फोडणी करून घ्यायची, तर तेल टाकायचं आहे आपल्याला। गॅस आपण टोप ठेवलेलं आहे वरती, तेल तूप काही चालेल, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। आता पाण्याचं प्रमाण मी सांगते तुम्हाला, मी चार वाट्या तांदूळ घेतलं तर आठ वाट्या पाणी घेतले, तर ह्याचे म्हणजे थोडं सरसरीत भात होतो। ह्याच्यापेक्षा तुम्हाला जर एकदम फडफडीत पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करायचं। पाव चमचा आपल्याला मोहरी टाकायची, जिरं टाकायचं आहे पाव चमचा, आता खडा मसाला टाकायचा आपल्याला, खडा मसाला थोडा तडतडला किंवा बाकीचं साहित्य आपण टाकूया। हे तेजपत्त्याचं पान टाकायचं, आलं लसूण पेस्ट चार चमचे, आलं लसूण पेस्ट आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे, आलं लसूण पेस्ट परतून घेतले, कढीपत्त्याची पानं टाकायची, मिरची टाकायची आपल्याला, आणि हे कांदा आणि टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेले टाकायचं। त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची अर्धा चमचा, मीठ टाकायची चवीनुसार, आलं लसूण पेस्टमध्ये मीठ असतं आपण टाकलेलं, त्याच्यामुळे मीठ थोडं बेतात टाकायचं, धना जिरा पावडर टाकायची एक चमचा। आता हे सगळे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे, चांगले वाटाणे टाकायचे, वांगे बटाट्याचे फोडणी टाकायचे, कांदा लसूण मसाला टाकायचे, कांदा लसूण मसाला आवडीप्रमाणे नसला तरी आपण मिरची पावडर टाकू शकतो। कलरसाठी आपण एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकूया, अर्धा चमचा गरम मसाला पावडर। आता हे छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे, एक वाफ काढून घ्यायचे आपल्याला झाकून घ्यायचं, एक दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती आपण एक वाफ काढून घेतली। हलवून घ्यायचं वाटाणे, चांगले तेलात परतून घ्यायचे असं। आता हे तांदूळ आपल्याला धुवून घेतले, चार वाटी तांदूळ टाकायचे, तांदूळ मस्त मोकळे मोकळे झाले अगदी। तांदूळ टाकल्यानंतर तांदूळ पण पुढे आपल्याला परतून घ्यायचे, अगदी एक ते दीड मिनटं आपल्याला परतून घ्यायचे। तांदूळ परतून घेतलेत, आपल्याला पाणी टाकायचे, आता पाण्याचं प्रमाण मी सांगितलं तुम्हाला, चार वाटी तांदूळ घेतले तर आठ वाटी पाणी, म्हणजे एका वाटी एक वाटी तांदूळाला दोन वाटे पाणी घेतले आपण। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, जर आपल्याला भात थोडा सुट्टा पाहिजे असेल तर पाणी कमी घ्यायचे, एक वाटी तांदूळ असले तर मग दीड वाटीत पाणी घ्यायचं। आता आपल्याला हे मध्यमाचेवरती मस्त पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं, नंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार। आता पाणी आपल्या भातातलं बऱ्यापैकी आटलंय, आपल्याला झाकण ठेवायचं ह्याच्या, त्याच्या अगोदर थोडीशी कोथिंबीर टाकायची, अर्धी कोथिंबीर आपल्याला शिल्लक ठेवायची आणि हलवून घ्यायचं आहे चांगलं।
चार वाटी तांदळाला आठ वाटी पाणी ठेवलेलं, पण हे तांदूळ जुनं असल्यामुळं पाणी थोडं कमी पडलं, मग एक वाटी पाणी मी वाढवलं आहे. आता गॅस आपल्याला स्लो करायचा आहे आणि 7 ते 7 मिनटं आपल्याला झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचं आहे. 6-7 मिनटं झालेली आहेत. मध्यम आंचवरती आपण भात ठेवलं होतं शिजत. भात छान शिजला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूया. तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यावरती तूप पण आपण सोडू शकतो. असं टोपामध्ये किंवा वाढताना सोडलं तरी चालतं. तर भात आपण काढून घेऊया. भात काढून घेतला आहे. तर सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि थोडंसं तूप, साजूक तूप. मस्त बाकी आपलं वाटाणा भात, वाटाणा मसाला भात तयार झाला आहे. हे सुके वाटाणे मी रात्री भिजत घातले होते, रात्रभर छान भिजलेत. सकाळी त्याच्यात पाणी काढून घेतलं. कुठलेही ह्याच्या जागेवर तुम्ही चणे टाकू शकता, अख्ख्या मसुरा टाकू शकतो, हिरवे वाटाणे, आपल्याला जे कडधान्य आवडत असेल ते टाकून आपण असा मसाले भात करू शकतो. तर आपला मसाले भात तयार झालेला आहे खाण्यासाठी गरम गरम. तर तो नक्की तुम्ही बनवा आणि कसा झाला तो मला नक्की सांगा. व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.